आता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू जे आहेत डॉक्टर येवले सर ते पत्रकार परिषद घेणार आहेत, मात्र त्याआधी ते एबीपी माझाशी बोलत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. सर, खूप जे परीक्षार्थी आहेत जे फायनल इयरचे आहेत त्यांना प्रतीक्षा आहे की नेमकी आता परीक्षा कशी होणार, त्यांना काय उत्तर आहे आपलं कुलगुरू म्हणून? नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आज शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. आज सकाळपासून विद्यापीठाचे जे विविध प्राधिकरण आहेत त्याच्यामध्ये परीक्षा मंडळ, अकॅडमिक कौन्सिल आणि मॅनेजमेंट कौन्सिलच्या अशा सलग 3 बैठकी पार पडल्यात आणि त्याच्यामध्ये परीक्षा पद्धती निश्चित करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे जी मार्गदर्शक तत्त्वे आहेत आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन माननीय राज्यपाल महोदय यांनी जे जे काही मार्गदर्शन किंवा निर्देश दिले त्यानुसार ही परीक्षा पद्धती राहणार आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं आहे, तसंच कुठल्याही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याचीही काळजी घेण्यात आली आहे. परीक्षेची जी आम्ही एक सिस्टीम तयार केलेली आहे त्याच्यामध्ये ही परीक्षा MCQs ऑनलाईन किंवा OMR शीटनी घ्यायचं आमचा प्लॅनिंग आहे. त्याच्यामध्ये परीक्षा 1 तासाची असेल. विद्यार्थ्यांना 60 MCQs देण्यात येतील आणि ते 50 त्यांनी सॉल्व करावे. ज्यांच्याकडे मोबाईल उपलब्ध आहे ते आपल्या घरी बसून परीक्षा देता येईल. ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे, आयपॅड आहे त्यांनाही ते देता येईल. मात्र ज्यांच्याकडे ही व्यवस्था नाही आहे, पर्टिक्युलरली ग्रामीण भागामध्ये, त्यामध्ये विद्यापीठाचे जे संलग्नित महाविद्यालय आहे, जवळपास 425 महाविद्यालय आमच्या विद्यापीठाशी संलग्नित आहे, ती महाविद्यालय आणि MKCLची जी ट्रेनिंग सेंटर आहे यांना विनंती करून ह्या ऑनलाईन सुविधा आम्ही महाविद्यालयामार्फत किंवा MKCL ट्रेनिंग सेंटरमार्फत विद्यार्थ्यांना पुरवाव्यात अशी विनंती करणार आहोत. हेही जिथे शक्य नाही, जे काही विद्यार्थी त्यांना मोबाईल कुठलीही ऑनलाईन फॅसिलिटी उपलब्ध नाही, त्यांना मात्र हँड रिटन OMR शीट्स देऊन त्यांच्या आम्ही परीक्षा घेऊ आणि कुठलीही कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही. यासाठी विद्यार्थ्यांना घराबाहेर अपवादात्मक स्थितीमध्ये बाहेर पडण्याचं काही प्रसंग आला तर त्यासाठी आम्ही स्थानिक किंवा जिल्हा आपत्ती जे डिझास्टर मॅनेजमेंटचे अथॉरिटीज आहे त्यांना आम्ही परवानगी घेऊ. आमचं शेड्यूल जे आम्ही निश्चित केलं आहे 15 ते 25 ऑक्टोबरपर्यंत राहिलेल्या प्रात्यक्षिक परीक्षा, 1 ते 15 ऑक्टोबरपर्यंत थेअरी परीक्षा आणि त्या झाल्यानंतर ह्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ज्या आहे याच्यासोबतच आम्ही जे विद्यार्थी मागील सत्रामध्ये अनुत्तीर्ण होते त्यांच्यासुद्धा परीक्षा घेतो आहे आणि याचे सर्व निकाल आम्ही 25 ते 31 तारखेच्या दरम्यान लावून हा जो परीक्षेचा अनेक दिवसापासून प्रलंबित प्रश्न आहे तो आम्ही सॉल्व करायचा सर्व निर्णय आमच्या प्राधिकरण मंडळाने घेतलेला आहे. मला एक सांगा की प्रॅक्टिकल आणि थेअरी अशा दोन प्रकारच्या याच्यामध्ये ही विभागणी असेल का आणि त्यांचे गुण कसे असतील आणि किती मार्कसाठी एक प्रश्न असेल? प्रॅक्टिकल जे आहे आमचे अंडर ग्रॅज्युएट अभ्यासक्रमाचे जवळपास पूर्ण झालेले होते कारण आमच्या परीक्षा 17 मार्चपासून होत्या. मात्र पोस्ट ग्रॅज्युएशन आणि प्रोफेशनल कॉलेजेस जे आहे यांचे प्रॅक्टिकल राहिले होते. ते प्रॅक्टिकल आम्ही 15 ते 25 सप्टेंबरच्या दरम्यानमध्ये UGCने जे काही तत्त्व दिलेले आहेत त्यांना वायवा घ्या, तोंडी परीक्षा घ्या, इंटरनल मार्कावरती द्या किंवा स्काईप थ्रू द्या अशा पद्धतीने त्या परीक्षा होतील. आणि जी थेअरी परीक्षा आहे तो UGCने एप्रिलमध्ये ज्या गाईडलाईन्स काढल्या होत्या त्याच्यामध्ये तो 50-50% फॉर्म्युला घेतला होता. 50% इंटरनल मार्क्स आणि 50% या परीक्षेत मिळणारे मार्क्स असं करून 100% मार्क्सवरती त्यांचा रिझल्ट लावला जातो. पण असं आहे की शिकवणी पूर्ण झालेली नाही म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही, मग हे प्रश्न कुठले असतील? जेवढा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे त्यावरती असतील की पूर्ण अभ्यासक्रमावरती असतील? याबाबतही राज्यस्तरीय समितीने जो आपला 6 मेला एक अहवाल दिला होता त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलं होतं की 13 मार्चपर्यंत क्लासेस झालेत आणि त्यानंतर काही कारणास्तव ते सस्पेंड करण्यात आलेत कोविडच्या प्रादुर्भावामुळं. त्यामुळं 13 मार्चपर्यंत झालेल्या अभ्यासक्रमावरतीच आमची पत्रपत्रिका प्रश्नपत्रिका सेट करण्यात येईल. बरं, पण हे आता असं आहे की हे ऑनलाईन आहे मग ती कॉपी होऊ नये किंवा या संदर्भात असं काही होऊ नये यासाठी काही आपण करतोय का एखादं वेगळं सॉफ्टवेअर वगैरे? जे सॉफ्टवेअर आमचं घेतलेलं आहे डिजी प्रोटोर त्या सॉफ्टवेअरनुसार डिजी प्रॉक्टर त्या सॉफ्टवेअरनुसार एक सेफ्टी प्रिकॉशन जे आहेत
त्या त्याच्यामध्ये ऑलरेडी इनबिल्ट असतात, त्या विद्यार्थ्यांच्या मुवमेंटसुद्धा रिस्ट्रिक्ट केल्या जातात. आणि OMR सीट्स ज्या आम्ही देऊ तिथे तर आमचे जे संलग्नित महाविद्यालय आहे तिथले प्राचार्य राहतील. MKCLच्या सेंटरमध्ये सुद्धा आम्ही काही सुपरवायझर्स अपॉइंट करूया. आणि तसंही ते ड्युरेशन इतकं शॉर्ट आहे की एक तासामध्ये विद्यार्थ्यांना ॲन्सर लिहिणे आणि तेही MCQs असल्यामुळं थोडासा विचार त्यांना करावा लागतो आणि त्यानंतर कॉपी करायला माझ्या मते तर त्यांना काही फारसा चान्स त्याच्यामध्ये मिळणार नाही. बरं, काही विद्यार्थी हँडिकॅप असतील किंवा काही विद्यार्थी आहेत, आता खूप सगळे विद्यार्थी आहेत आणि त्यात काहींना कोरोना झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यांच्यासाठी काही वेगळी व्यवस्था केली आहे किंवा त्यांना दुसरा चान्स वगैरे असे काही विचार करताय? जे विद्यार्थी ऑलरेडी कोरोना इन्फेक्टेड आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना वेळेवरती आणखी काही प्रॉब्लेम आले, तो नेट प्रॉब्लेम असो, कन्व्हेन्सचा प्रॉब्लेम असो, इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम असो, त्या विद्यार्थ्यांना आम्ही दुसरा चान्स देऊ. इन केस एक्सेप्शनल केसेसमध्ये एखादा विद्यार्थी त्याच्यामध्येही राहिला तर आम्ही एक तिसरा चान्ससुद्धा देऊ. आणि जे आपण अपंगत्व आलेले विद्यार्थी म्हणतात त्याचीसुद्धा आमच्या विद्यापीठामध्ये जवळपास सर्व चारही डिस्ट्रिक्टमध्ये 1000 आसपास एक स्ट्रेंथ आहे, त्यांनासुद्धा घरून आम्ही बाहेर काढायला लागणार नाही. घरी बसल्यास त्यांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने किंवा OMR शीट त्यांच्यापर्यंत कशा पद्धतीने पुरवता येईल हे सुद्धा आम्ही नियोजन करतो आहे. हे झालं परीक्षेचं, पुढच्या सत्राचं काही विचार केला आहे का विद्यापीठाने की पुढची सत्र कशी असतील, शिकवणी कशी असतील किंवा प्रवेश कधीपासून सुरू होतील? तसं म्हणजे अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू झाल्यानंतर संपल्यानंतर किंवा निकाल आल्यानंतर पुढलं सत्र नोव्हेंबरमध्ये सुरू करायला हरकत नाही, पण यासाठी माननीय राज्यपाल महोदय किंवा शासनाचे जे काही निर्देश येतात त्यानुसार आम्हाला पुढलं अकॅडमिक कॅलेंडर सेट करावं लागेल. मात्र पुढली जी प्रवेश प्रक्रिया आहे यावर्षी आम्ही पहिल्यांदा युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटसाठी ती ऑनलाईन करतो आहे आणि त्याचीसुद्धा आमची पूर्ण तयारी झालेली आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थी आता तुम्हाला लाईव्ह पाहत आहेत, त्यांना काही सांगायचं का? परीक्षा विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी एकच सांगू इच्छितो की परीक्षेची कुठलीही भीती न बाळगता अगदी फ्री माइंडने आपण परीक्षा द्यावी. जे ऑनलाईन आम्ही परीक्षा घेतो त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जो एक भावना आहे की हे खूप कठीण असतं, आपल्याला जमणार नाही, असं काही नाही आहे. अगदी सिम्पलेस्ट अशी ती मेथड आहे आणि त्यासाठी आम्ही पूर्ण अवेअरनेस कॅम्प घेतो आहे. आज मी प्राधिकरणांच्या बैठकी घेतल्या, नंतर प्राचार्यांशी मी बोलतो आहे, विभाग प्रमुखांशी बोलतो आहे, प्राध्यापकांशी बोलतो आहे. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फेसबुक लाईव्हवरून आम्ही त्यांना ॲड्रेस करू की ही टेक्नॉलॉजी आता इतकी ॲडव्हान्स आहे की तुमच्याकडे साधा स्मार्टफोन असला आणि 3G जर इंटरनेट असलं तर तुम्ही आरामात ती परीक्षा देऊ शकता. एक तासाची जरी परीक्षा असली तर विद्यार्थ्यांना जवळपास 3 ते 4 तास देण्यात येतील. जर त्यांना काही नेट डिस्कनेक्ट झालं किंवा आणखी काही प्रॉब्लेम आले तर जिथून डिस्कंटिन्यू झाला त्या विद्यार्थ्याला तिथून पुढे कंप्लीट करता येईल आणि पूर्ण एक तास त्यांना मिळू शकेल. त्यामुळं कुठलीही भीती न बाळगता आजच्या आमच्या याच्यामध्ये जी अकॅडमिक काउन्सिलची मीटिंग झाली बऱ्याचशा प्राचार्यांनी सांगितलं की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तुम्ही अंडर एस्टिमेट करू नका, त्यांच्याकडेही चांगल्या फॅसिलिटीज आहे, त्यांनाही मोबाईलचा ॲक्विटन्स आहे, त्यामुळं काहीही या परीक्षेबाबत भीती बाळगण्याची आवश्यकता नाही आहे. आमचं प्राधान्य, सर्वोच्च प्राधान्य विद्यार्थ्यांच्या आरोग्याला राहणार आहे आणि तसेच परीक्षांचं पवित्र राहिलं पाहिजे, विद्यार्थ्यांची गुणवत्तासुद्धा बाधित झाली नाही पाहिजे यासाठी विद्यापीठ कटिबद्ध आहे. निश्चितच हे होते डॉक्टर येवले सर आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की परीक्षा होणार आहे, त्यामुळे तुम्ही जर विद्यार्थी असाल, फायनल इयरचा एक्झाम जर देणार असाल तर निश्चित अभ्यासाला लागा, कारण आता ऑनलाईन परीक्षा होणार आहे. 60 प्रश्न विचारले जातील, 50